रेत चोरी की घटना का पर्दाफाश करते हुए एक ट्रक पकड़ा तथा दो आरोपियों को गिरफ्तार किया। प्राप्त जानकारी के अनुसार इस बारे में पुलिस को गुप्त खबर मिली थी, जिसके आधार पर जाल बिछाया गया। होप हॉस्पिटल कामटी रोड के समीप तेज गति से चल रहे 10 पहिया ट्रक को रोका गया। ट्रक में रेत भरी हुई थी। चालक से रॉयल्टी के बारे में पूछने पर उसने समाधानकारक जवाब नहीं दिया। ट्रक मालिक को बुलाकर उससे रॉयल्टी के बारे में पूछा गया। उसने बताया कि यह रेत बिना घाट से चुराई लाई गई है तथा इस संबंध में कोई कागजात नहीं है। पुलिस ट्रक रेलत मिलाकर कुल 16,17,000 का माल बरामद किया। पाचपावली पुलिस ने ट्रक चालक रजन भुरालाल मरसकोले तथा ट्रक मालिक दिनेश नत्तू भड़ंग को गिरफ्तार किया। सर, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आपण आरोपींना अटक केली आणि ट्रकसुद्धा जप्त केला आहे, काय माहिती होती का सांगा? काल आम्हाला पेट्रोलिंग करताना होप हॉस्पिटलजवळ एक डंपर दिसला पिवळा, ज्यामध्ये वाळू भरलेली होती। ट्रक क्रमांक MH40BG5343 त्याच्याकडे वाळू भरलेली होती। आम्हाला शंका आल्याने त्याचा विचारपूस केली त्याच्याकडे की बाबा ही वाळू कुठून आणली, तू काय आणली? तर तो असंबंध उत्तर द्यायला लागला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली, त्यांनी सांगितलं की ती वाळू त्यांनी विना घाट विना संगम घाट येथून आणलेली आहे। त्या वाळूबद्दल त्याच्याकडे कागदपत्र विचारले, त्यांनी कोणतेही कागदपत्र नाही आहे माझ्याकडे किंवा रॉयल्टी पण नाही असं सांगितलं। तो ती वाळू त्यांनी चोरून आणली असं निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केलेली आहे। आज आम्ही कोर्टामध्ये त्यांचा पीसीआर मागत आहे। सर, अशाच प्रकारे वाळू वाहतूक होत आपला उभी करताना सर वाहतूक होत असताना जर आपण त्या वाळू वाहतूक करणाऱ्या जे मालक आहे किंवा कर्मचारी त्यांना काय आव्हान करावं? शासनाचे जे नियम आहे त्या नियमानुसार त्यांनी वाळूचा व्यवसाय करावा, बेकायदेशीर व्यवसाय करू नये। यापुढे परत बेकायदेशीर वाळू वाहतूक आणि विक्री करताना मिळून आमच्या पोलीस पाचपावली हाती मिळून आल्यास आम्ही कारवाई केली शिवाय सोडणार नाही। यह कार्रवाई DCP लोहित मतानी, ACP सचिन थोरबोले के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंडी, PI रवि नागोसी, API चंद्रकांत कोसी, PSI अविनाश जयभाई, नायक पुलिस सिपाही विलास चौहान, सिपाही राहुल लोखंडे, नितिन लोखंडे ने की। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।